देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घोषित केलेल्या घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासाठी कार्यरत असलेली पुणे कोंढवा बुद्रुक परिसरातील विद्या विकास प्राथमिक शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे बिझनेस क्लब व सहयोग फाउंडेशनच्या संचालिका सौ सपना काकडे आमंत्रित होते. सपना काकडे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शिक्षिका व उद्योजिका कांचन सारडा तसेच दाहोत्रे आर्टच्या सहसंचालिका राजश्री दाहोत्रे, शाळेच्या प्राचार्य सुरेखा कदम यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्र गीत सादर करून शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाने सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. स्वातंत्र्यता दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध कलाकृतीचे प्रदर्शन देखील यावेळी भरवण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या भाषण स्पर्धेच्या विजेत्यांना सहयोग फाउंडेशनतर्फे ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी भेट व शाळेला खुर्च्यांची भेट देण्यात आली. कार्यक्रमामध्ये सौ सपना काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. नमस्ते, मी सपना काकडे, फाउंडर अँड डिरेक्टर पुणे बिझनेस क्लब सहयोग वेंचर्स सहयोग फाउंडेशन. 13व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. यानिमित्त जे तिरंगा ट्रिब्यूट हा जो उपक्रम आहे आपल्या भारत सरकारचा, याद्वारे विद्या विकास प्राथमिक शाळा कोंढवा बुद्रुक यांनी आज ध्वजारोहणासाठी जो मला मान दिला आहे त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देईल. आणि या शाळेबरोबर आणि सहयोग वेंचर्स सहयोग फाउंडेशनचे एक वेगळेच नाते आहे. गेले हे 7वे वर्ष आहे आपण इथे छोटे छोटे उपक्रम करत असतो आणि सहयोग फाउंडेशनद्वारे काही ना काही विद्यार्थ्यांना आनंद देता येईल याचा प्रयत्न करत असतो. याचे कारण आणि या शाळेबरोबर आपण असण्याचे खूप मोठे कारण आहे. शाळेचे जी ग्रोथ आहे आणि मुलांना या ज्या अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं आहेत यांना शिक्षण देण्याचा, यांना आनंद देण्याचा, यांना सर्वांग यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी जो प्रयत्न केला जातो शाळेतर्फे, आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम मॅडम. आणि यांचे प्रयत्न, यांची मुलांसाठी असणारी जी आस्था आहे, ज्या स्वतःचं मूल समजून मुलांसाठी जे करतात, हे सगळं जे आम्ही नोटीस केलं किंवा बघतोय, तर त्यामुळे या शाळेबरोबर असंच आम्ही नेहमी जोडून राहणार आहोत. आणि आत्तापर्यंत जोडून राहण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपण कुठलीही गोष्टीसाठी छोटीशी जरी प्रयत्न करण्याचा किंवा काही करण्याचा आपला उद्देश असेल तर सुरेखा मॅडम त्याला समजून घेतात, त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न असतो हे खरं सोपं नाही आहे. या मुलांसाठी इतकं करणं आणि मनापासून करणं, अगदी 2000 सालापासून त्या जे करतायत, की त्यावेळेला जे मॅडमचा प्रवास आम्ही ऐकलाय की शाळेमध्ये येणं हे सुद्धा एक चॅलेंज होतं. आणि अतिशय चिखलातून सुद्धा जेव्हा इथे काहीच प्रगतशील काहीच नव्हता हा एरिया, तरी सुद्धा त्या यायच्या किंवा शिक्षक यायचे. आणि मॅडमनी तेव्हापासून गिवअप न करता जे काही केलं ते खरंच खूप कौतुकास्पद आणि आदर्श घेण्यासारखं आहे. आणि हे सगळं बघून आणि तशी ती स्कूल असताना आज स्कूल ज्या पद्धतीने मुलांना तयार करते, जसं मॅडमनी सांगितलं की एक विद्यार्थिनी आहे जी MD होतीये आपल्या शाळेमध्ये आहे, अजून एक द्रौपदी म्हणून मुलगी जी आम्ही अगदी एवढ्या 6-7 वर्षात तिची प्रगती पाहिली, 90% मार्क तिने 10वीला मिळवून आज ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतेये. तर असं खूप काही आहे, म्हणजे अगदी छोट्याशा बाईटमध्ये सांगणं इतकं नाही, खूप मोठा प्रवास आहे या शाळेचा. आणि
नक्की सगळ्यांनी भेट द्यावी या शाळेला, आणि काय आपण करू शकतो या विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी, ते नक्की केलं जावं. मी सुरेखा शिवाजी कदम, मुख्याध्यापिका विद्याविकास प्राथमिक शाळा कोंढवा. आमची अतिशय स्लम झोपडपट्टी परिसरामधली शाळा आहे. सन 2000 साली ही अगदी 9 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली शाळा आज आपल्या शाळेमध्ये 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यावेळेसची परिस्थिती अतिशय दुर्गम परिसरामधली असल्यासारखी होती. गुडघाभर चिखलामध्ये हे विद्यार्थी आपल्याकडे शिक्षणासाठी येत होते. आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या शिक्षकांना विविध अडचणी आल्या, कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक बॅकग्राऊंड नसलेले विद्यार्थी, तळागाळातील विद्यार्थी की ज्यांना खरंच शिक्षणाची ओढ आहे, असे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतात आणि त्यांना सतत विविध सुविधा मिळाव्यात, त्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक सोयी मिळाव्यात यासाठी शाळा प्रयत्न करत असते. मी व माझे शिक्षक, माझे सहकारी हे सतत झटत असतात. त्याच्यातूनच ओळख झाली सपना काकडे मॅडमशी. सन 2017-18 साली सहयोग व्हेंचर्स या माध्यमातून आम्ही कनेक्टेड झालो आणि आज सन 2024-25 पर्यंतचं आमचं जे नातं आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे. की जसं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो की या विद्यार्थ्यांचा आनंद आम्हाला पाहण्यास मिळावा, तसं मॅडमचंही काम आहे की प्रत्येक वेळेस आल्यानंतर विद्यार्थी आनंदित व्हावा यासाठी मॅडम कार्यरत असतात. प्रत्येक वेळेस छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये त्या शाळेला मदत करतात. विविध साहित्य, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थी आणि शाळा यांच्या उपयुक्ततेसाठी जे काही देता येईल त्याचा प्रयत्न मॅडम करत असतात. त्यानंतर सर्वात विद्यार्थ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांना बक्षीस वाटप करतात आणि त्यांना आवडणारा खाऊ त्या सतत देत असतात. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्याही त्या लाडक्या आहेत. त्यांच्यासोबतच आज सहयोग फाउंडेशन बरोबर आम्ही काम करत आहोत. त्या व त्यांच्या सहकारी व त्यांच्यासोबत येणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्यांचंही नेहमी आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि सामाजिक सपोर्ट आम्हाला मिळतो. सन 2000 साली ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये आलो तर आमची शाळा ही कुठेही नावारूपाला नव्हती, परंतु आज वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आज आमचं नाव या परिसरामध्ये झालेलं आहे. हे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. वाशिष मॅडमची साथ राहो. त्याच पद्धतीने फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांना आपण का मोटिवेट करू नये यासाठी आपण शाळेमध्ये सखी मंच हा स्थापन केलेला आहे. गेल्या वर्षी यामधून महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात व आपला महिला पालक जर साक्षर झाला आणि त्यांना जर आर्थिक पाठबळ चांगल्या दृष्टीने मिळालं तर त्याही पुढे जातील आणि आपले विद्यार्थी अधिक सक्षम होतील या हेतूने हे मंचाची स्थापना झाली. त्याच्या अध्यक्षही सपना काकडे मॅडम आहेत, त्यांच्यासोबत सुषमा कोंडे मॅडम आणि अश्विनी जाधव मॅडम व आज आलेल्या राजश्री मॅडम आणि कांचन मॅडम या आपल्याशी कनेक्टेड आहेत आणि त्यांच्या साथीने हा प्रवास आम्ही नेहमी करू आणि त्यांचे ऋणी राहू. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. तारावयास येईल कोणी, तारावयास येईल कोणी याची तुम्ही वाट पाहू नका. तारावयास येईल कोणी याची तुम्ही वाट पाहू नका. यश तुमच्याजवळच आहे हे जिद्दीने जगाला दाखवा आणि हेच आमच्यासोबत ठेवा. धन्यवाद मॅडम.